असतं यार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर स्पष्ट संकेत, लढायचंय. बॅट्समन आउट, कम ऑन डीजे. आपल्या आपण खरं तर महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र आहोत, आणि आपण महाराष्ट्र म्हटला की इथं कोळीगीतं वाजली पाहिजेत, इथं छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, आई एकविरेची गाणीच वाजली पाहिजेत, तर आणि तरच त्या क्रीडांगणाला एक वेगळी शोभा येते, आणि हे गरजेचं आहे फार. कारण मी याआधी देखील दाखला दिला आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा ज्यावेळी भारत दौऱ्यावर होते तेव्हा राजभवनामध्ये हे दोघं देखील कोळी गीतांवर नाचले, आणि एक त्यांनी सांगितलं की या गाण्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, त्यामुळे कोळी गीतं वाजली पाहिजेत. फटका चांगला आहे, स्टिअर केलाय, बॉल चाललाय सिलिमिडॉनमध्ये, झटापट घडली आहे आणि इथे पहा जल्लोष. सनी जगताप सर, मनापासून तुमचं खऱ्या अर्थानं सलाम आहे. सुंदर डान्सिंग अंपायर. आणि वळूयात आपण इथे क्रीडांगणाच्या दिशेनं. पहिल्या दोन्ही चेंडूंवर दोन विकेट आलेत, एक विकेट जेलबाद आणि दुसरा खरं तर डावचितच्या स्वरूपात. अल्पेशजी गाडी यांच्या वतीनं शनी जगताप सरांकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज. चांगली गोलंदाजी होते, चांगलं कमबॅक केलं. अजून खातं ओपन करून दिलेलं नाही आहे, सामना 3 षटकांचा आहे, या गोष्टीची देखील नोंद इथं घ्यावी लागणार आहे. बरेचसे चेंजेस केले जातात. चला स्पीडअप करा थोडं, कारण आता सूर्यदेवता देखील आपली हळूहळू रजा घेणार, यात शंका नसणार आहे. फटका इथे फसलाय चेंडू हवेत आहे. वन मोर विकेट डाऊन, पार्थ इलेव्हनच्या आता खरं तर धज्जा उडवायला सुरुवात. खरं तर सनी जगताप सर म्हणजे आता आपल्याला एकदम कॉस्टली अंपायर बोलवायची गरज नाही. सनी जगताप सर पहा, खूप चांगल्या नृत्य आविष्कार इथं पेश करतायत आणि तितकंच चांगलं मनोरंजन देखील होतंय, प्रेक्षक देखील साथ देत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं, सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू हवेत आहे, आणखीन मोठ्या धोक्याचे संकेत. वन मोर विकेट.
असं म्हणतात की या सह्याद्रीशी सफर करणं फक्त तिघांनाच जमलं, वाघ, वारा आणि तिसरे मराठे. या नंतर तुम्हाला मराठा योद्धा हा संघ इथे खेळताना दिसेल निश्चितच. त्याच मराठा योद्धा आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा, किशोरदादा टीम आणि मराठा योद्धा अशी लढत असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आलं, तीन षटकांची ही लढत आहे. गोलंदाज तयार षटक क्रमांक दोन घेऊन ओव्हर द विकेट माउंटन एंडकडनं बॅटन पॅड मधून फक्त फ्लिक केलाय समोर. इतकी मी तर म्हणेन की इट्स अ पथेटिक क्रिकेट. थोडीशी दयनीय अवस्था दिसली मैदानाच्या आतमध्ये. इतका सोपा झेल सोडलाय, हातातनं अगदी धरणीला दान केलाय. किशोरदादा संघाचे कर्णधार आणि यस इथं उपस्थित आहेत. पहा डिसिप्लिनरी क्रिकेटर्स. आणि त्या विपक्षामध्ये मराठा योद्धा संघाचा कर्णधार. टॉस करण्याकरता आपण यायचंय. सुंदर गोलंदाजी, यष्ट्यांच्या वर्ण वेध घेतलाय बॉलनं, प्रॉपर एक्झिक्यूट केलाय चेंडूला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आपण जर पाहतो की कमी षटकांचे सामने आहेत. या कमी षटकांच्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त दावा करण्याचा मानस इथे हवा आहे फलंदाजांमार्फत. परंतु इथे धावसंख्येला लगाम लावली अक्षरशः. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम स्विंग आणि मिस, प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होत असताना रुपेश, तीन चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित तीन चेंडू मात्र शिल्लक आहेत. आणि यानंतर आपण वळूयात पुन्हा एकदा क्रीडांगणावरती. गोलंदाज सज्ज आहे ओव्हर द विकेट. इथे पहा नटराज स्टाईलनं हा फटका खेचलाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट ढकललाय बॉलला. दोन धावा वेगानं वेचल्यात आणि याच दोन धावा संख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये चार चेंडूंचं सत्र संपल्यानंतर सात या आकड्यावर. सेव्हन ऑन स्कोर कार्ड. खरं तर आठवण होते प्रतापराव गुजरांची, विडात मराठे वीर दौडले सात, हे गाणं वाजलं त्या त्या आकड्यावर. स्वराज्याचे सात शिलेदार शत्रूशी लढता लढता चांगली गोलंदाजी, अप्रतिम एक्झिक्यूट केलाय बॉलला. डॉट बॉलची उद्घोषणा होती आणि निर्धाव चेंडू इथे संपन्न होत असताना एकंदरीत संघाची टोटल जर आपण पाहिली, हा थोडासा गुणलेखकाकडनं मिस्टेक होत्या त्यामुळे आठ धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. शेवटचा एक बॉल शेष आहे, पाच चेंडूंचं सत्र इथे संपले. दुसरं षटक प्रगतीपथावर. खरं तर आडवी बॅट हे टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं ग्रहण आहे आणि कदाचित ते ग्रहण इथे देखील पाहायला मिळालं. दोन षटकांचा खेळ संपलाय, संघाची टोटल जाऊन पोहोचली एंड ऑफ दी सेकंड ओव्हर आठ या आकड्यावर. चला टॉस आपण इथे करतोय. आदरणीय नरेंद्रजी जोशी साहेबांना इथे आपण विनंती करतोय आपल्या शुभ असते. इथे आपण नाणेफेक करायची आहे. राजापूर बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी कमिटीचे सचिव. चला स्पीड अप करा, शेवटचं एक षटक जे बाकी राहतं या सामन्यातलं. गोलंदाजी माकवर, गोलंदाज देखील सज्ज आहे. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि चेंडूनं पहा वळण घेतलं, अनपेक्षित वळण घेतलंय. इथे फंबल झालाय, झटापट आपण पाहतोय क्रीडांगणावरती. एकंदरीत धावा कंप्लीट केल्या त्या दोन पहिल्याच बॉलवर आणि संघाची टोटल जर आपण पाहिली तर याच दोन धावा संख्येच्या सहाय्यानं दहा या आकड्यावर. दोन धावा च्या सहाय्यानं टीमची टोटल बारा दहा या आकड्यावर. अचूक टप्पा आणि योग्य लाईन लेंथ या खरं तर बळावर गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत. फटका पहा एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधोमध 38 पार करतोय जस्ट आणि त्या धावा कंप्लीट केल्यात त्या दोन दोन धावांच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 12 ऑन स्कोर कार्ड.
लग्न सराईचा हंगाम सुरू आहे आणि कदाचित त्याचेच सगळे चौघडे वाजतायत. सर्वच जण एन्जॉय करतायत आणि हा हंगामच खरं तर आपल्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये. इथे पहा फटका उंच पुरा आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक टिपला इथे अचूकतेनं झेल आणि परताप लागणार आहे फलंदाजाला. मंगेश क्रीडांगणावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या 12 असताना खरं तर एक धक्का मिळाला संघाला. ज्यावेळी स्लॉगोरमध्ये बॅटिंग करण्याची गरज आहे त्यावेळी मात्र इथून अपयश आलंय बऱ्याचशा फलंदाजांना. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला निभावलंय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये खेळाडू आहे. एक धाव वेगानं पळून पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. परतावं लागतंय, विकेटचं पतन. षटक क्रमांक 3 ची इथे होती समाप्ती आणि एंड ऑफ द फर्स्ट सेशन. संघाची धावसंख्या पोहोचली 13, विजयाकरता 14 धावांची गरज आहे. सिद्धिविनायक या संघाला 14 रन्स 14 धावा विजयाकरता गरजेचे आहेत. कारण तुम्हालाच खेळायचं आहे यानंतर, आम्हाला तर काही इथं बसून बोलायचंच आहे. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा म्हणजे अपकमिंग मॅचेस जर जास्त षटकांच्या तुम्हाला खेळायच्या असतील तर लवकर उतरा, कमी षटकांच्या खेळायच्या असतील तर वेळ घ्या. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की कृपा करून थोडंसं प्रत्येक संघाचं सहकार्य इथे अनिवार्य असेल. बॅट्समन प्लीज लवकर चला. विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. चौदा धावांची गरज आहे. दोन धुरंधर क्रीडांगणावरती दाखल झालेत. हरी ज्यानं पूर्ण दिवस गाजवला आजचा आणि त्याचा साथीदार कोण आहे दुसरा फलंदाज रुपेश. हा लिहा पटापट. रुपेश आणि हरी ही जोडी क्रीडांगणावरती दाखल झाली आहे. 12th मॅन इथं अनिवार्य आहेत, अन्यथा मग त्यांना पेनल्टी देखील देणं आपल्याला गरजेचं ठरेल. द्या त्यांना 3-1 धावांची पेनल्टी द्या ज्यांचे इथे 12th मॅन नसतील. चला गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रथमेश पहिलं षटक. 14 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता.
पहिलाच बॉल वळणदार चेंडू होता, एक्झिक्युशन देखील प्रॉपर आणि नियंत्रण त्या बॉलवर इथे पाहायला मिळालं, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. पहिलाच चेंडू निर्धाव फेकला. षटक क्रमांक पहिलं, 14 धावसंख्येची गरज आहे. पार्थ इलेव्हन इतक्या सहजासहजी हार मानणार नाही, परंतु त्या विरोधात आक्रमण चढवलंय. हारीच्या बॅट मधून आलाय पहिला धमाका, षटकार. फटकारानं पहा आगाज केला इथे, फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव वेगानं घेण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी ठरलाय, आणि याच दोन धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल 14 पाठलाग करत असताना 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 8 रन्स ऑन स्कोरकार्ड, 8 धावा ज्या धाव फलकावर जुडल्या गेल्यात. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आहे, परंतु सूर्यदेवतेनं देखील हळूहळू रजा घ्यायला सुरुवात केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून निभावलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफमध्ये, आणि पहा चुकी घडली शेवटच्या टप्प्यात, त्यामुळे धावाखोऱ्यानं वेचल्या जातील. आणि इथे पहा कॉलिंग, थोडंसं मिसकम्युनिकेशन इन बिटवीन टू बॅटर्स. दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ थोडंसं चुकीचं आहे, त्यामुळे दोनच धावांवर समाधान मानावं लागेल. संघाची टोटल पोहोचली 14 पाठलाग करत असताना 10 या आकड्यावर. 4 धावा दूर आहेत आता विजयापासून सिद्धिविनायक हा संघ, आणि कदाचित कदाचित इथे मात्र अप्पा इलेव्हन, माफ करा, फुल टॉस होता, पाठवलाय सरळ. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला, चेंडू निघून जाईल. विजयाचा चौकार, षटकार. सूरज बाणे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता. चला विनंती आप्पा.